चार नंबर वुमनच्या ऑब्जेक्ट ऑब्जेक्टला आपण मराठीमध्ये सब्जेक्टला आपण व्याकरणामध्ये कर्ता म्हणतो. दोन नंबरला आपल्याला शूड घ्यायचा आहे. त्याच्यानंतर तीन नंबरला वी म्हणजे वर्ब क्रियापद आणि चार नंबरला वो म्हणजे ऑब्जेक्ट म्हणजे कर्म. सो इंग्रजी शिकण्याच्या चार क्रिया आहेत. किती क्रिया आहेत? चार. ओके, तर या मराठी वाक्याचा सुरुवातीला आपण मराठी वाक्य दिले मी इंग्रजीमध्ये बोलायला पाहिजे. तर या मराठी वाक्याचा सुरुवात करणारा पहिला मराठी शब्द कोण आहे? कोण आहे? मी. तर मीला इंग्लिश मध्ये आपण काय म्हणतो? आय. आय हा कोण आहे? एक नंबरला सब्जेक्ट आहे. कोण आहे? सब्जेक्ट. मग आता दोन नंबरला काय येणार? व्हॉट विल किती क्रिया झाल्या? क्रिया दोन. तिसरी क्रिया मी म्हणजे वर्ब क्रिया ऍक्शन वर. मराठी वाक्यामध्ये कोणती ऍक्शन चालू आहे? बोलायची. बोलायला इंग्लिश मध्ये काय म्हणतो आपण? टॉक. टॉक म्हणतो कारण की विमन घ्यायचे म्हणजेच आपण काय म्हणतो? टॉक किंवा स्पीक म्हणतो. स्पीक नॉट अ स्पीकिंग ओनली स्पीक. ओके, नॉट अ रायटिंग ओनली राईट जस्ट लाईक. ओके, चार नंबर हो म्हणजे ऑब्जेक्ट. मी या वाक्यामध्ये कोणत्या भाषेमध्ये बोलत आहे? इंग्रजीमध्ये. काय शब्द आहे हा? मध्ये. काय शब्द आहे? मध्ये. तर कोणत्याही वाक्याच्या शेवटी मध्ये शब्द आला की आपण काय घेतो? इंग्लिश. मग कशामध्ये बोलतोय आपण? इंग्लिश. म्हणजे इंग्रजीला आपण इंग्लिश. काय आलं उत्तर? आय शूड स्पीक इंग्लिश. आता मी इंग्रजीमध्ये बोलायला काय घेतलं? आता मी म्हटलं मी इंग्रजीमध्ये हे शब्द मी इंग्रजीमध्ये विचारायला पाहिजे. विचारायला पाहिजे. या मराठी वाक्याचं सुरुवात करताना पहिला शब्द कोण आहे? म्हणजे मीला आपण काय म्हणतो? आया. कोण आहे? एक नंबरला सब्जेक्ट. कोण आहे? दोन नंबरला काय येणार? शूड येणार. याला आपण शूल्ड नाही म्हणत. इज अ सायलेंट. यलचा प्रोनाउन्सिएशन होत नाही म्हणून आपण त्याला शूल्ड. त्याच्यानंतर कोणती क्रिया चालू येते? विचारणे. विचारायला इंग्लिश मध्ये काय म्हणतो आपण? विचारायला इंग्लिश मध्ये काय म्हणतो? तीन क्रिया झाल्या. चौथी क्रिया कशामध्ये विचार? कशामध्ये विचारतोय? इंग्रजीमध्ये. काय शब्द आहे हा? मध्ये आले की आपण काय घेतो? कशामध्ये? इंग्रजीला आपण काय म्हणतो? आय शूड आस्क इन इंग्लिश. काय झालं? आय शूड आस्क इन इंग्लिश. आता मी म्हटलं मी इंग्रजीमध्ये सांगायला पाहिजे. आय शूड टेल इन इंग्लिश. मी इंग्रजीमध्ये बघा मी इंग्रजीमध्ये वाचायला पाहिजे. आय शूड रीड इन इंग्लिश. मी इंग्रजीमध्ये ऐकायला पाहिजे. आय शूड लिसन इन. अवघड आहे का? सोपं आहे. खूप सोपं. आता नेक्स्ट एक्झाम्पल आपण घेऊया. बघा ही एक नंबर बरोबर आहे. एक नंबर, दोन नंबर, तीन नंबर आणि हे चार. आता बघा नेक्स्ट एक्झाम्पल्स. आईने चहा बनवायला पाहिजे. कोण बनवायला पाहिजे? आईला इंग्लिश मध्ये काय म्हणतो आपण? मदर. मदर हे कोण आहे? एक नंबरला. दोन नंबरला काय येणार? मग काय येणार? शूड. तिसरी क्रिया कोणती क्रिया चालू इथे? इंग्लिश मध्ये नॉट अ मेकिंग. मे. काय बनवते आई? मदर शूड मेक टी. बरोबर आहे. आता मी म्हटलं आईने चहा बनवायला पाहिजे. मदर शूड मेक टी. पण आईने चहा बनवायला पाहिजे सरांसाठी. 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 काय शब्द हा? साठी. साठी म्हणून आलं की कोणत्याही वाक्याच्या शेवटी आपण काय घेतो? कोणासाठी? और. आता मला सांगा
आईने चहा बनवायला पाहिजे पूजासाठी, कोण सांगेल उत्तर आता इंग्लिश मध्ये? आईने चहा बनवायला पाहिजे पूजासाठी, हा सांग मला. काय ना तुझं बाळा, प्लीज क्लॅप फॉर संस्कृती. आईने चहा बनवायला पाहिजे ऐश्वर्यासाठी, कोण सांगेल? ऐश्वर्यासाठी, हा सांग. पप्पांसाठी, कोण सांगेल? सांगा ना सगळे जण, सांग बघा. मदर शुड मेक टी फॉर फादर. क्या फॉर मी? आईने चहा बनवायला पाहिजे पाहुण्यासाठी, कोण सांगेल? पाहुण्यांसाठी, पाहुण्यासाठी. पाहुणे घरात येतात आपल्या घरी, पाहुणे. हा सांग बघा, कम ऑन. व्हेरी गुड, क्लॅप फॉर हर. काय पाहिजे काकूसाठी, काकूसाठी, काकू. हा सांग. शोर नाही, मदर शूर. हा हा मदर शूर मेक टी फॉर आई. नेक्स्ट एक्झाम्पल, सरांनी खेळायला पाहिजे, खेळायला पाहिजे कुठे? खेळायला पाहिजे ग्राउंड वर, म्हणजे मैदानावर, मैदानावर. बरोबर आहे. कोण खेळायला पाहिजे? सर. सर 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 एक म्हणा, एक नंबरला सब्जेक्ट, दोन नंबरला काय येणार? कोणती क्रिया चालू आहे? तीन नंबर. कोणती क्रिया चालू आहे? प्ले. कुठे खेळत आहे सर? मैदानावर. काय शब्द आला? ग्राउंड. वर आला की आपण काय घेतो? ऑन ग्राउंड. मदर काय झालं मग याचं उत्तर? सर शूड प्ले ऑन ग्राउंड. सरांनी खेळायला पाहिजे वर्गामध्ये, कोण सांगेल? हा वर्गात. पूजाने पुण्याहून यायला पाहिजे, कोण यायला पाहिजे? पूजा. पूजा कोण आहे मध्ये? एक नंबरला पूजा. दोन नंबरला काय येणार? शूट. त्याच्यानुसार जायचं स्ट्रक्चरनुसार. कोणती क्रिया चालू आहे तीन नंबर येतोय या वाक्यामध्ये? कोणती क्रिया चालू आहे यायला इंग्लिश मध्ये? कमिंग. कम. चार नंबर, कुठून येते पूजा? पुणे. काय शब्द हा? पुणे. गुण कडून ऑब्लिक पासून हे तीन शब्द वाक्याचे शब्द आले की आपण काय घेतो? काय घेतो आपण? कुठून पण? फ्रॉम पुणे. काय लागेल उत्तर? मग पूजा शूज कम फ्रॉम पुणे. आता पूजाने मुंबईहून यायला पाहिजे, कोण सांगेल? पूजाने मुंबईहून यायला पाहिजे. हा सांग. पूजाने मुंबईहून यायला पाहिजे. व्हेरी गुड, क्लॅप फॉर हर.